नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अशा काही लहान सहान गोष्टी सांगणार आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यावर जर तुम्ही विश्वास ठेवाल तर नक्की श्रीमंत व्हाल आता कोणी असे पण म्हणू शकते की अशा छोट्या गोष्टी ऐकून जर कोणी श्रीमंत झाले असते तर आजकाल सगळे श्रीमंत झाले असते बरोबर पण या गोष्टी सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की आपण जेव्हा पण देवाची नित्यनियमाने पूजा करतो ठीक आहे सर्व काही आपण मनापासून करत असतो पण आपल्या हातून अशा काही छोट्या चुका होऊन जातात तर त्या चुकांमुळे आपण जे जे काही देवपूजा केली आहे देवाची सेवा केलेली आहे त्या सगळ्यावर पाणी फिरते आणि मग ॲज अ रिझल्ट काय होते की आपल्याला जे फळ पाहिजे असते आपण जी सेवा करत असतो जे देवाकडे मागणी घालत असतो तर अशा छोट्या चुका केल्यामुळे ते जे आपले मागणे आहे ते फेटाळले जाते किंवा या चुकांमुळे आपल्याला आपल्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होऊ शकत नाही आणि आत्तापर्यंत आपण जे पण काही केले आहे त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून मला काही अशा छोट्या का गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत ज्या खूपच महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्ही जर लक्षात घेतल्या तर नक्की त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल जर तुम्हाला असं कोणी सांगितलं की तुमच्या जीवनशैलीमध्ये जर तुम्ही थोडासा बदल करून घेतला तर तुम्ही नक्की माला व्हाल तर असं सांगितल्यावर तुम्ही म्हणाल काय आहे ते काय म्हणाल लगेचच विचाराल की काय करावं लागेल त्यामुळे फार काही नाही फक्त काही लहान सहान गोष्टी आहेत त्यांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्ही या गोष्टी स्वीकारल्या तुमच्या जीवनशैलीमध्ये तर नक्की तुम्ही श्रीमंत होऊ शकाल म्हणजे जे तुमचे दारिद्र्य आहे घरात पैसा आलेला टिकून राहत नाही किंवा पैसा येतो पण तो अनपेक्षित गोष्टींसाठी वापरला जातो सेविंग्ज होत नाही तर अशा गोष्टी ज्या आहेत असे प्रॉब्लेम्स जे आहेत ते होणार नाही तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन तुमच्या घरात कचरा अस्वच्छता हे होऊ नका देऊ तसेच भंगार जे आहे ते गोळा करून नका ठेवू हे बघा आपण रोज आपल्या घराची स्वच्छता करत असतो झाडणे पुसणे हे तर घरातील स्त्री करतच असते घरातील स्त्री करते किंवा तुम्ही बाई लावतात तर ही जी स्वच्छता आहे ही नित्य नियमाने झालीच पाहिजे अस्वच्छता ही घरात होऊ नका देऊ सगळ्यात पहिले आणि भंगार कुठले पण आपल्या घरात ज्या आडगळीच्या वस्तू असतात काही डबे असतात ज्या तुटक्या फुटक्या गोष्टी असतील ते तुम्ही घरात गोळा करून नका ठेवू ते देऊन टाका तुटलेल्या आणि निरुपयोगी गोष्टी तुम्हाला वेळोवेळी घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहे आणि अशाच गोष्टींमुळे अशा ज्या तुटलेल्या गोष्टी भंगार वगैरे अशा गोष्टींमुळेच घरात दारिद्र्य येत असते आणि आपले आर्थिक नुकसान हे होत असते पण जर अशाच गोष्टींची तुम्ही काळजी घेतली ना तर मी सांगेन की तुम्हाला घरात पैसा टिकून राहण्यासाठी खूप खूप फायदा होईल त्यासाठी खूप तुम्हाला कष्ट करावे पण नाही लागणार सर्वात प्रथम मला तुम्हाला तुमच्या घराची जी तिजोरी असते त्याबद्दल काही सांगायचे आहे त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही तिजोरीत पैसे ठेवत असाल किंवा ज्या कोणत्या जागी तुम्ही तुमचे घरातले जे पैसे आहेत दागदागिने आहे ते दाग तुम्ही ठेवत असाल तर त्या जागेची तुम्हाला विशेष करून खूप काळजी घ्यायची आहे लक्षात ठेवा जिथे तुम्ही तुमची तिजोरी जमवलेले पैसे हे ठेवत असाल त्याचे तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असावे म्हणजेच तिजोरीचा जो दरवाजा आहे तो उत्तरेकडे असावा ठीक आहे असे केल्याने तुम्हाला धनलाभ होईल आणि जे तुमचे तिजोरीतील पैसे आहेत दागिने आहेत तर त्याच्यात वाढ होईल किंबहुना ते कमी होणार नाही कारण आपण सर्वच खूप कष्ट करत असतो पैसे कमवत असतो आणि जे पण काही आपण कमवत असतो त्याचा रिझल्ट मिळत असतो आणि ते म्हणजे आपण आपले धन द्रव्य आपण आपल्या तिजोरीत ठेवत असतो म्हणून या तिजोरीबद्दल आपण विशेष काळजी ही नक्की घेतली पाहिजे नुसतं असं नाही आहे की तुम्ही तिजोरी म्हणून घरात एखादी कपाट आहे ते तुम्ही तिजोरी म्हणून ठेवून दिले आणि त्या कपाटात तुम्ही तुमचे पैसे ठेवतात दागदागिने ठेवतात तुमचे धन द्रव्य जे पण असेल ते ठेवतात तर असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही आहे त्या प्रमुख करून त्या तिजोरीची त्या कपाटाची आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे त्याची दिशा हे सगळं तुम्हाला ठरवूनच व्यवस्थित तिजोरीची जागा जी आहे ती फिक्स करायची आहे त्याचे तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असले पाहिजे याची तुम्ही खूप काळजी घ्या असे केल्याने तुम्हाला धनलाभ होईल नक्की फायदा होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरातील नळ पाण्याची टाकी यातून सतत पाणी गळत असेल तर ते देखील अशुभ असते हो असे म्हणतात की ज्या प्रकारे पाणी गळते त्या प्रकारे तुमच्या घरातील पैसा हा देखील वाहून जातो तो घरात टिकत नाही तर असे कधी घडले घर घरातील छोटासा का होईना नळ असेल टॉयलेट बाथरूममधला किचनमधला कुठला पण नळ असेल तो जर गळत असेल तुमची टाकी गळत असेल तुमची मेन टाकी किंवा जी पण कोणती आउटडोअरची तुमची टाकी असते ती तुमची गळत असेल तर ती तुम्हाला लगेचच दुरुस्त करून घ्यायची कारण पाणी वाने ही गोष्ट चांगली नसते ठीक आहे तुम्ही एक दिवस दोन दिवस रिपेरिंगला वेळ लागला तेवढं ठीक आहे पण खूप महिनोन महिने त्या टाकीतून पाणी गळते असे जर होत असेल तुमच्या लक्षात नसेल तर या गोष्टी व्यवस्थित लक्षात आणून वेळेवरच ह्या दुरुस्त करून घेणे खूप महत्त्वाचे आहे आता पुढचे म्हणजे बेडरूममध्ये तुम्ही हा उपाय करू शकतात जर तुम्हाला धनाला हवा असेल तर बेडरूमच्या दारासमोरच्या भिंतीत दाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला धातूपासून बनवलेले शोपीस लटवायचे आहे या दिशेने भिंतीवर कधी पण तुम्हाला तोडफोड करायची नाही आहे याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची अन्यथा असे केले जर तुम्ही तर त्याचं तुम्हाला नुकसान होईल त्यामुळे बेडरूमची जी समोरची भिंत असते त्यावर तुम्हाला कोपऱ्यामध्ये धातूने बनवलेली किंवा धातूने बनवलेला कुठला पण चोबीस तुम्हाला टांगायचा आहे लटकवायचा आहे तोडफोड म्हणजे तुम्ही काही पण तिथे जर का कामानिमित्त काही तिथे तोडफोड करणार असाल तर शक्यतो ती टाळायची आहे ती जागा शक्यतो आपली व्यवस्थित राहील प्लेन राहील अशी तुम्हाला काळजी घ्यायची अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि मग या गोष्टींमुळे आपल्याच आपले भोगावे लागते सहन करावे लागते आणि त्याचा परिणाम कधीकधी मोठ्या स्वरूपात देखील असू शकतो म्हणून माझं तुम्हाला कळकळीचे सांगणे आहे की घरातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष नाही करायचे आहेत त्या तुम्ही प्लीज लक्षात ठेवा आणि असे केल्याने तुम्हाला नक्की तुमचा जी सेवा आहे जे तुम्ही देवपूजा करतात कुठली पण देवाची सेवा करतात तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लवकरच पूर्ण होतील त्यामध्ये अडथळे येणार नाहीत आणि आपण जी सेवा करतो जी पूजा करतो देवाचे एवढे सगळे करतो मग असे काही वाईट झाले किंवा काही आपला तोटा झाला किंवा काही नुकसान झाले मग आपणच म्हणतो की देवाचे मी एवढे करते मग माझ्याच बाबतीत असे का घडते म्हणून प्लीज मी तुम्हाला सांगेन की अशा गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका घर हे व्यवस्थित टापटीप स्वच्छ ठेवा गरजेच्याच वस्तू घरामध्ये ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ